चार महीने आपली शाळा बंद आहे, मात्र आपला अभ्यास ऑनलाइन चालू आहे। यालाच मदत मिळावी म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण व्हिडिओ थ्रू भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आज आपण परिसर अभ्यास इयत्ता पाचवी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आपला घटक पाहूया। इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक, पृथ्वी आणि जीवसृष्टी, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड। लव द अर्थ एज यू लव युअर सेल्फ। बालमित्रांनो, या पृथ्वीवर आपल्या स्वतःलाच आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम करण्याचा प्रयत्न करा, का तेच आपण आता बघणार आहोत। बालमित्रांनो, आपल्याला पाणी कोठून बरे मिळते थोडासा विचार करा। व्हेरी गुड, पाऊस, त्याचबरोबर नद्या। पावसाचं पाणी नद्यांमध्ये जातं, नद्यांमधून धरणे, विहीर, आणि अशा प्रकारे आपल्याला पाऊस, नदी, विहीर, धरण यातून पाणी मिळतं। वी गेट वॉटर फ्रॉम रेन, वेल, रिव्हर, एक्सेट्रा। त्याचबरोबर आपण जमिनीच्या आधाराने घरे बांधतो। घर बांधण्यासाठी आपण लाकूड, दगड, विटा यांचा वापर करतो आणि जमिनीवर घरे बांधतो। आणि त्याचबरोबर आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आपण हवेतून घेतो आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू परत सोडतो। वी टेक ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू ब्रीथ। त्याचबरोबर आपल्याला जो सूर्य आहे या सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता मिळते। वी गेट लाईट अँड हीट फ्रॉम द सन। आणि या सूर्यप्रकाशापासूनच वनस्पती अन्न तयार करतात, ते अन्न आपण खातो। तर बघा हा बालमित्रांनो, ही आपली पृथ्वी। पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे असं आपण म्हटलं, आणि त्याचबरोबर पृथ्वीवर असणारी ही सजीव सृष्टी इतर कोणत्याही ग्रहावर नाहीये। मग ही सजीव सृष्टी पृथ्वीवर का बरं आहे? कारण सजीव सृष्टीला आवश्यक असणारं पाणी, जमीन, प्रकाश, उष्णता आणि हवा या ज्या गोष्टी आहेत या पृथ्वीवर आहे। आणि म्हणूनच या पृथ्वीवर आपल्याला ही सजीव सृष्टी आढळून येते। बालमित्रांनो, या पृथ्वीवर बघा, आपण तुम्हाला या पृथ्वी दिसतेय आणि या पृथ्वीवर काही भागामध्ये आपल्याला निळा रंग जो दिसतो आहे तो पाण्याचा आहे, तर हिरवा रंग जो आहे तो जमिनीचा आहे। मग पाणी किती आहे बघा, 70% आणि जमीन 30%। म्हणजेच या पृथ्वीचा एक तृतीयांश भाग हा जमिनीचा आहे आणि जवळजवळ उरलेल्या दोन तृतीयांश भागात पाणी आहे। अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड अँड अबाउट टू थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ इज कन्सिस्ट ऑफ वॉटर। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आपल्याला आढळून येतो। आता या पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी जमीन आहे तर काही ठिकाणी पाणी आहे। वी विल फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर सर्फेसेस। त्याचबरोबर अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर। पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे। आणि अशा या आपल्या पृथ्वीवर जी जमीन आहे, या जमिनीवर विविध प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात। कुत्रा, हत्ती, वाघ, मांजर, ससा, हरिण
यासारखे प्राणी आपल्याला जमिनीवरचे आढळून येतात। म्हणजेच पृथ्वीवर जी जमीन आहे त्या जमिनीच्या भागामध्ये या सजीवांचं अस्तित्व आहे। देयर आर लिविंग थिंग्स ऑन लँड। बालमित्रांनो, पाण्यामध्ये सुद्धा सजीव आहेत बरं का? बघा, देयर आर मेनी फिशेस इन वॉटर, म्हणजे पाण्यात सुद्धा सजीवांचं अस्तित्व आहे। आणि हवेत विचार करा बघा, बरोबर आहे, हवेमध्ये आपल्याला विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात। कावळा, चिमणी, गरुड, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला या हवेमध्ये आढळून येतात। त्याचबरोबर हवेमध्ये छोटे छोटे कीटकही आहेत आणि आपल्या डोळ्यांनी दिसणारे हे कीटक आणि आपल्या डोळ्यांनी न दिसणारे असे सूक्ष्म जीव सुद्धा या पृथ्वीवर हवेत, माती, पाण्यात आहेत। तर बालमित्रांनो, हे सजीवांचं अस्तित्व या पृथ्वीवर आहे आणि या सजीवांच्या अस्तित्वासाठी काय आवश्यक आहे बरं? तर या पहिल्या चित्रात तुम्हाला दिसते बघा काय आहे, हे नैसर्गिक जलचक्र, म्हणजे पाऊस जो पडतो आपल्याला पाणी जे मिळतं हे पावसापासून मिळतं आणि हे पाऊस पडण्याला कारणीभूत असणारा सूर्य आहे। त्याचबरोबर वनस्पती जे अन्न तयार करतात त्यांना सुद्धा सूर्यप्रकाश लागतो, त्यासाठी सुद्धा सूर्य कारणीभूत आहे। म्हणजेच पृथ्वीवरील या ज्या नैसर्गिक घडामोडी आहेत या नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो। द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ, आणि यामुळे पृथ्वीवर सजीवांचं अस्तित्व आहे। तर बघा, हे जर आपण पृथ्वीची आवरण बघितली तर हा झाला पहिली जमीन, हे आहे पाण्याचा भाग आणि ही आहे हवा। मग जमीन म्हणजेच शिलावरण, पाणी म्हणजेच जलावरण आणि हवा म्हणजेच वातावरण। तर विद्यार्थी मित्रांनो, वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट द एनवलप्स ऑफ द अर्थ, नेमली हायड्रोस्फियर, लिथोस्फियर अँड ॲटमॉस्फियर रिस्पेक्टिवली। जमीन म्हणजेच शिलावरण, पाणी म्हणजेच जलावरण दॅट इज हायड्रोस्फियर आणि हवा म्हणजेच वातावरण ॲटमॉस्फियर, हे या तिन्ही ठिकाणी आपल्याला सजीवांचं अस्तित्व आढळून येतो। आणि या सजीवांचं हे अस्तित्व या जीवावरणामध्ये आपल्याला दिसून येतो। आता शिलावरण म्हणजे काय? तर पृथ्वीचं बाहेरील कवच जे आहे हे कठीण आहे आणि ते माती व खडकांपासून बनलेलं आहे। द अर्थ क्रस्ट इज हार्ड अँड इट इज मेनली मेड अप ऑफ रॉक। अबाउट 1/3 ऑफ द सर्फेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड। आता या जमिनीचे दिसणारे हे वेगवेगळे थर होत, आपल्याला काही ठिकाणी मोठे खडक, त्याच्यापेक्षा लहान खडक, वाळू, माती असे हे वेगवेगळे थर आपल्याला जमिनीचे दिसत आहे। तर पृथ्वीवरील याच्यावरती आपल्याला झाडं रुजलेली दिसत आहेत, झाडं उगवलेली या मातीमध्ये दिसत आहेत। तर हा आहे मातीचा थर आणि याच्या खाली दिसणारे हे जमिनीचे विविध थर। तर पृथ्वीवरील जमीन हा शिलावरणाचाच एक भाग आहे। पृथ्वीवरील जमीन हा जसा शिलावरणाचा भाग आहे तसाच पृथ्वीवरील जो भाग पाण्याने झाकलेला आहे त्या पाण्याखालीही शिलावरण अस्तित्वात आहे। द लिथोस्फियर एक्सटेंड्स अंडर द वॉटर ऑल्सो। तर जमिनीतील असणारे खडक तसंच समुद्राच्या तळाखालचे खडक हे शिलावरणाचाच भाग होत। एकूण शिलावरणाची जाडी जर आपण बघितली तर साधारणतः ती 15 ते 20 किलोमीटर इतकी भरते। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा
सुमारे एक तृतीयांश भाग हा जमिनीचा आहे हे आपण बघितले. आणि जमिनीच्या या सलग व मोठ्या भागाला खंड असे म्हणतात. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. एकूण 7 खंड आहेत. देर आर 7 कॉन्टिनेंट्स. आणि हे 7 खंड कोणकोणते आहेत आपण आकृतीच्या सहाय्याने बघू. बघा, दक्षिण अमेरिका, साउथ अमेरिका, उत्तर अमेरिका म्हणजेच नॉर्थ अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. सो देअर आर 7 कॉन्टिनेंट्स. एकूण 7 खंड आहेत. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. लार्जेस्ट कॉन्टिनेंट इज आशिया. आणि सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया. द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट इज ऑस्ट्रेलिया. प्रत्येक खंडाचे वैशिष्ट्य दर्शविणारे हे विविध प्राणी होत. बघा, साउथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आशियामध्ये वाघ प्रसिद्ध आहे, ऑस्ट्रेलियाचं कांगारू, आफ्रिकेतील जिराफ, झेब्रा, तर अंटार्क्टिकामध्ये आपल्याला थंड प्रदेश आहे त्या ठिकाणी पेंग्विन सारखे आपल्याला प्राणी आढळून येतात. तर पृथ्वीवरील सर्व जमीन ही सपाट किंवा सारख्या उंचीची नसते आणि तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात, त्यांना भूरूपे असे म्हणतात. सो लँडफॉर्म्स, लँडफॉर्म्स आर लँड्स ऑफ डिफरंट शेप्स इन डिफरंट प्लेसेस. उदाहरणार्थ आपल्याला काही ठिकाणी खूप उंच उंच असे डोंगर आढळून येतात, माउंटन्स आर देअर. डोंगरापेक्षा कमी उंचीच्या असलेल्या टेकड्या आढळून येतात. तर काही ठिकाणी सपाट अशी मैदानेही आढळून येतात. तर पृथ्वीवर असणारे हे डोंगर, टेकड्या, मैदाने म्हणजेच वेगवेगळी भूरूपे होत. माउंटन्स, हिल्स अँड प्लेन्स आर द लँडफॉर्म्स ऑन द लिथोस्फिअर. या व्हिडिओच्या आधाराने हे एक शब्द खोडं सोडविण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू सॉल्व दिस वर्ड पझल विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ. तुमचं शब्द कोडं सोडवून झाल्यानंतर उत्तरं पाहून तुम्ही तुमचं पडताळा घेऊ शकता. या ठिकाणी मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.